सातारा शहरालगत म्हसवे येथे बेपत्ता झालेल्या 12 वर्षीय मुलाचा त्याच्याच अल्पवयीन मित्राने खून केल्याचे समोर आलेले आहे. या घटनेमुळे परिसर हादून गेला असून ही घटना बुधवारी रात्री समोर आली. गंगाराम रमेश राठोड वय 12 राहणार म्हसवे असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. तर गंगाराम राठोड हा मुलगा दिनांक 5 रोजी सायंकाळी घरासमोरून बेपत्ता झाला होता. मुलगा बराच वेळ घरी न आल्याने त्याच्या आईने शोधाशोध सुरू केलेली होती. कुटुंबीय आणि परिसरामध्ये शोध घेतला असता गंगाराम सापडला नाही. यामुळे गंगारामची आई ललिता राठोड यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यामध्ये मंगळवारी मुलाचे अपहरण केल्याची तक्रार दिलेली होती. म्हसरे गावात पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता. जे मयत बाल आहे त्याची वय 12 वर्षे आहे आणि एक आरोपी अटक आहे. तो पण अल्पवय आहे आणि विधी संघर्ष बालक. त्याच्यासाठी त्याच्या नाव आणि बाकीचा उल्लेख आता मी तुम्हाला सांगू शकत नाही. एक आरोपी आहे हे ज्याची मयत झाली आहे. त्याने आरोपींना सिगरेट आणि बिडी पिऊन बघितला होता आणि त्याने असं त्यांना धमकी दिली होती की जर तू मला छेडछाडी करणार मी तुमचे घरांना घरवाल्यांना सांगतो. मग जे आरोपी आहे त्यांना असं वाटलं की तो सांगू शकत आणि त्याच्यावर